एकीकडे अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक म्हणायचं आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की त्यांचा अपमान करायचा, उपाशी तपाशी लोकांना वंदे मातरमचे नारे द्यायला लावायचे, हे धंदे बंद करा अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा राजकीय उत्सव संपला असेल तर सरकारनं देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं असा टोलाही सामनातून लगावण्यात आलाय. पंतप्रधानांपासून आजच्या भाजपच्या आजच्या पिढीपर्यंत एकही जण स्वातंत्र्य आंदोलनात नव्हता हे सत्य पंतप्रधान मोदी यांनीच लाल किल्ल्यावरून मान्य केलं. याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या कार्यालयांवर आणि घरांवर तिरंगा फडकवायला नकार देणारे आज घर घर तिरंग्याच्या मोहिमा राबवताना दिसले, हे आश्चर्य नाही काय असा खोचक सवालही अग्रलेखातून करण्यात आलाय. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, शिवसेनेचं मुखपत्र सामना मधून खोचक टीका करण्यात आली आहे. हर घर तिरंगा मोहीम आज राबवतायत ज्यांनी आधी तिरंग्याला विरोध केला होता असंही परखड मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं.